थैंक यू टैग डीजे अपन पहात है आवासी चषक 2020 का रणसंग्राम आज दुसर दिवस अंतिम सामना मैदान मध्य सुरू होते है। सोनगाव 11 वर्सेस आवासी 11 सदगुरु आवासी 11 वर्सेस सोनगाव दरम्यान मैच है। टॉस सोनगाव 11 ने जिंकला है। प्रथम गोलंदाजी करने का निर्णय घेतला है। फलंदाजी करता दिसेल तो सदगुरु 11 आवासी का संघ त्यामध्ये अर्थात तुषार आणि हनीफ ही सलामीची जोड़ी मैदानाकडे जाताना दिसते। एकूण 4 षटकांचा खेळ असेल। आजच्या दिवसातला दुसऱ्या दिवसातला शेवटचा सामना असेल। सदगुरु 11 आवासी या संघाकडून फलंदाजीला सुरुवात होते। सलामीची जोड़ी तुषार आणि हनीफ ही सुरुवात करणारी जोड़ी। गोलंदाजाचं नाव सांगा। सोनगाव रणधीर रणधीरच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय। अर्थात हा स्थानिक खेळाडू आहे आणि त्याच्या हातामध्ये चेंडू असेल आणि त्याला समोर जाईल तो सलामीवीर तुषार। तुषार आणि हनीफ ही तगडी जोडी मैदानामध्ये जाते। ज्या संघाने मागच्या सामन्यामध्ये 100 धावा पूर्ण केल्या होत्या आणि त्यामध्ये संकेत कडूने 60 धावांची दुवाधार फलंदाजी केली होती। अर्धशतक फलकावं लागलं होतं। तो संकेत अजूनही डगआउटमध्ये बसलाय आणि आत्ता डावाला सुरुवात करेल तो तुषार। नॉस टार्गेटला हनीफ। चला खेळाला सुरुवात होते। नवीन बॅच मधील पहिलं षटक आणि पहिल्या षटकातला पहिला चेंडू खेळण्याची तयारी सुरू होते। राईट अप ओव्हर द विकेट मॉन्टीस्फरनच्या डाव्या बाजूने पहिला चेंडू फेकला जातोय। दरम्यान हा चेंडू सुरेख चेंडू आहे। अतिशय सुरेख चेंडू आहे। ऑन साईडला तुषारला जोरदार प्रहार करायचा आहे। चेंडू आणि बॅटच्या पट्ट्या चेंडू येत आहे। चेंडू जातोय एस्ट्रोच्या ग्लोव्ज मध्ये। निर्धाव चेंडू आहे। शानदार गोलंदाजी, दमदार गोलंदाजी। पहिल्या चेंडूवर दबाव निर्माण केलाय। निर्धाव चेंडू फेकत या ठिकाणी दबाव निर्माण केला गोलंदाज रणधीरने। दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू सुरेख पद्धतीने कट केलाय। पॉइंट च्या डोक्यावर चेंडू जातोय शिबारे का बाहेर। चार धावा खातं उघडतोय तुषार। ज्या तुषारने मागील सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 20 धावा कुठल्या होत्या तो तुषार। थँक्यू। दुसऱ्या चेंडूवर कट केला। शॉर्ट पद्धतीचा चेंडू होता। पॉइंटच्या टोक्यावरून चेंडू कट केला आणि 4 धावा वसूल केल्या तुषारने। दरम्यानचा पुढचा चेंडू रणधीर राईट अप ओव्हर द विकेट। या चेंडूवर ऑन साईडला चेंडू तटवायचा। चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे परंतु चेंडू जातोय शिमारेशी आसपास। क्षेत्ररक्षक त्याचा पाठलाग करतोय। अडवण्याचा प्रयत्न शिमारेशी लगत केला जातोय। त्यातपूर्वी 2 धावा पण पूर्ण केल्या। तिसरी धाव हनीफला पूर्ण करायची आहे आणि 3 धावा पूर्ण केल्या जात आहेत। सुरेख रन भेटून विकेट तुषार आणि हनीफ यांच्या दरम्यान 3 धावा धावसंख्या पुढे जाते। धावसंख्या 7 धावा। पहिलं षटक सुरू आहे। पॉवर प्लेचं षटक। रणधीर 12 करतोय सोनगाव 11 या संघाकडून। ज्या सोनगाव संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय कारण समोरचा संघ तगडा संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे। सद्गुरु 11 आवाशीचा हा मोठा संघ आहे। दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा तुषारसाठी माफ कर हनीफसाठी। ऑन साईडला चेंडू तटवायचा आहे आणि हा मात्र चेंडू निर्धाव चेंडू एस्ट्रक्चर ग्लोज। धावसंख्या तिथेच थांबले। धावसंख्या 7 धावा। पहिलं षटक महत्त्वपूर्ण षटक आहे। जबाबदारीचं षटक, पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये आत्तापर्यंत सुरेख गोलंदाजी रणधीरकडून। दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे मात्र हवेमध्ये खेळलाय। चेंडू बराच का हवेमध्ये आहे परंतु चेंडू जातोय शिमारशे बाहेर 6 धावांसाठी। हनीफच्या बॅटमधून उत्तुंग षटकार 6 धावा। थँक्यू डीजे। 6 धावा हनीफच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या। 6 धावेरी धावसंख्येला आकार मिळाला। धावसंख्या 13 धावा। दरम्यानचा पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट। दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला तटवायचा। जोरदार अपील बनवण्याचा प्रयत्न आहे। पंच मात्र फेटवत आहेत अशा तऱ्हेने। पहिल्या षटकात धावसंख्या 14 धावा। ज्या हनीफ आणि तुषार सारख्या फलंदाजांना जखडून ठेवलं। एक षटकार वगळता फार मोठी खेळी करता आली नाही, फार मोठे फटके खेळता आले नाही। त्याचं कारण चांगली गोलंदाजी रणधीरकडून, कारण अनुभवाची कमी असताना देखील एका चांगल्या फलंदाजासमोर गोलंदाजी करणं फार सोपं नाही आहे। पहिलं षटक समाप्त झालं आहे। पहिल्या षटकामध्ये एकूण धावा जमा झाल्या 14 धावा। दुसऱ्या षटकाची हळूहळू तयारी होते। तत्पूर्वी ऐकू एक सुंदर गाणं। मी जातोय डीजे प्रेमकडे। थँक्यू डीजे। गोलंदाजाचं नाव सांगा। बॉलर नेम प्लीज। हर्षद
हर्षदच्या ताब्यात चेंडू सोपवलाय. षटक क्रमांक दुसरं, हर्षद बाराकरेला राईट अप ओव्हर द विकेट. हरिप्पा मैदानामध्ये फुल टॉस मध्ये चेंडू ऑन साइडला चेंडू तडवलाय. चांगलं शतरक्षण आहे आणि अर्थात एका धावीव्यतिरिक्त धाव मिळत नाही. एक धाव हनीफच्या खात्यामध्ये, एक धाव सद्गुरू इलेव्हन आवाशीच्या खात्यामध्ये. धावसंख्या एक ने पुढे जाते, धावसंख्या 15 धावा. दुसरं षटक सुरू आहे, निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आणि आता आतापर्यंत पाहिलं तर 7 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 7 चेंडूमध्ये 15 धावा जमा झाल्यात, अर्थात दुसरं षटक सुरू आहे. हर्षद बारा करतोय सोनगाव इलेव्हन या संघाकडून. एक नवदूत गोलंदाज आहे हर्षद आणि त्याच्यावरही जबाबदारी सोपवली. राईट टॉप होतो विकेट, फुल टॉसमध्ये चेंडू. हो, पंचाने देव घोषित केला आहे, अर्थात चेंडू सुरेख चेंडू होता परंतु इथे मात्र फायदा उठवतो येत नाही आहे. पंचाने डो घोषित केलाय आणि अर्थात पुढे मात्र संधी मिळेल ती हरीफला, फ्रीटचा मौका मिळेल. फुल टॉसमध्ये चेंडू फेकला आणि अर्थात फ्रीटचा मौका आत्ता हनीफला या ठिकाणी मिळतोय. धावसंख्या 17 धावा. दुसरा षटक सुरू आहे, 4 षटकांचा खेळ आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच आहे. एका बाजूला एक तगडं आव्हान आहे. सद्गुरू इलेव्हनच्या खात्यामध्ये अनेक स्टार खेळाडू खेळताना दिसत आहे. त्यामध्ये हरीफ आहे, तुषार आहे, संकेत शिंदे आहे, संकेत कडू आहे, सागर कांबळे, मुदत सर, अशा प्रकारची खोलवर फलंदाजी असणारा तगडा संघ सद्गुरू इलेव्हनचा संघ आहे. आणि अर्थात नवीन संघ, नवद्युत खेळाडूचा संघ सोनगाव हा देखील एक चांगली कामगिरी करताना दिसते. एंग जनरेशनचे पॉवर ह्या ठिकाणी पाहायला मिळते. तो पुन्हा एकदा बारा करेल हर्षद राईट आम ओव्हर द विकेट. दरम्यानचा हा चेंडू मात्र सुरेख पद्धतीने चेंडू तटवला हनीफने. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर, 6 धावा. थँक्यू डीजे. 27 धावा धापल कोचा पाहिजे. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा हमीदने गोलंदाजच्या डोक्यावर चेंडू बिरकावलाय. चेंडू अरे शतरक्षक येतोय. चेंडू अडवण्याचा खराब प्रयत्न आहे. चेंडू सीमारेषे बाहेर, 4 धावा. थँक्यू. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला. चेंडू तटवला स्क्वेअर लेगच्या आसपास. त्या ठिकाणी शतरक्षका चेंडू अडवण्याचा प्रयत्न आहे आणि तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. 2 धावा हरीफच्या खात्यामध्ये, 2 धावा सद्गुरू इलेव्हन आवाशीच्या खात्यामध्ये. 2 धावेरी धावसंख्या पुढे जाईल. 2 धावा, 2 धावेरी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 29 धावा. दुसरं षटक सुरू आहे. पारा करतोय हर्षद. एक नवोदित खेळाडू आहे आणि अर्थात त्याचा तो देखील चांगली कामगिरी करताना या ठिकाणी पाहायला मिळतोय. समोर आता जाईल तो हनीफ. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला सुरेख पद्धतीने तटवलाय. स्क्वेअर लेगच्या आसपास चेंडू जातोय. त्या ठिकाणी शतरक्षक अडवतोय, फेक करतोय. परंतु एका धावेर समाधान मानलं जात आहे आणि अशा तऱ्हेने बघता बघता षटक क्रमांक दुसरा समाप्त होतोय. दुसऱ्या षटकाखे धावसंख्या 30 धावा. 2 षटकं समाप्त झाले. अजूनही दुसरा षटक सुरू आहे. बारा करतोय तो गोलंदाज हर्षद. रद्दीर ज्याने पहिलं षटक टाकलं होतं त्यानंतर हर्षद हा बारा करतोय. स्ट्राईक करेल तुषार. दरम्यानचा पुढचा चेंडू, हो सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू आहे, निर्धाव चेंडू आहे. आणि अशा तऱ्हे पहिला तर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली या चेंडूवर. आणि अशा तऱ्हेने षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे. दुसऱ्या षटकाखेर धावसंख्या आहे 30 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकं समाप्त झाली. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकामध्ये काय होतं आपण पाहणार आहोत. लगेच येतोय षटक क्रमांक 3 घेऊन. तत्पूर्वी ऐकूया डीजे प्रेमकडे जाऊया. थँक्यू. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकामध्ये 30 धावा जमा केल्या सलामीची जोडी. अजूनही मैदानामध्ये हनीफ आणि तुषार ही सद्गुरू इलेव्हन आवाशीकडून सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. षटक क्रमांक 3 ज्याची तयारी सुरू होते आणि 3 षटक घेऊन येतोय गोलंदाज. बॉलर नेम प्लीज अभिषेक. अभिषेकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधाराने सोनगाव इलेव्हन या संघाकडून. हा देखील नवदूत खेळाडू आहे आणि त्याला समोर जाईल
तो हनीफ दरम्यान हनीफने पुन्हा एकदा चेडू वेर काढला गोलंदाजच्या डोक्यावरून. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि चेडू जातो सीमा रेखा पार चार धावा. पहिल्या चेडूवर चौकार प्राप्त करतो. थँक यू. दरम्यानचा पुढचा चेडू पुन्हा एकदा राऊंड विकेट बारा केला. हरीपने पुन्हा एकदा चेडू भिरकावला. ज्या चेडू वर्ष ओहो सुरेख पद्धतीने झेल पकडतोय. अशा तऱ्हे पहिला धक्का सद्गुरु इलेव्हन आवाश संघाला हानी. थँक यू. क्रमांक 30 संकेत कडू ज्याने मागील सामन्यामध्ये 60 धावांची धुवाधार फलंदाजी केली होती. 7 षटकार आणि 2 चौकारांशी 60 धावांची खेळी करणारा संकेत कडू नॉ स्ट्रगेडला. स्ट्राईक तुषार. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा अभिषेक राईट टॉप राऊंड विकेट बारा करतो. अकोट टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा बिरकाला. चेंडू हायमध्ये झेल घेण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली. परंतु 3 क्षेत्ररक्षक आणि त्यामध्ये चेंडू पडतोय. झेल मात्र होत या 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या त्या तुषारने. 2 धावा 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या सद्गुरु इलेव्हन आवाशी संघाच्या खात्यामध्ये आतापर्यंत 36 धावा. 36 लॉस ऑफ 1 विकेट प्रोग्रेस इन थर्ड ओव्हर. तिसरं षटक सुरू आहे. 36 धावा धापालका जमायत. 1 फलंदाज बाद झाला तो अर्थातच हरीप. दरम्यानचा हा चेंडू पंचाने स्वेर चेंडू घोषित केला आहे. एक अतिरिक्त स्वरूपात एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या या ठिकाणी जमा केली जाईल. धावसंख्या आहे 37 धावा. माझ्याबरोबर स्कोरिंग अजिंक्य उर्फ बाळू आंब्रे जे नियोजन समितीच्या प्रमुख आणि अर्थातच स्कोरिंगची जबाबदारी देखील त्यांच्याकडे सोपवली जाते. दरम्यानचा हा चेंडू हो सुरेख चेंडू आहे. ब्लॉकमधला चेंडू तुषारसारख्या फलंदाजाला या ठिकाणी जखडून ठेवण्याचं काम एक नवोदित खेळाडू जो नवोदित गोलंदाज अभिषेक करतोय. ब्लॉकमध्ये चेंडू फेकला आणि अर्थातच या चेंडूवर मात्र धाव मिळत नाही तुषारसारख्या फलंदाजाला. निर्धाव चेंडू आहे. कौतुक करावं लागेल कारण अशा संघासमोर खेळण्याचा एक अनुभव फार मोठा असतो. आनंद देखील फार मोठा असतो. दरम्यानचा हा चेंडू देखील पाहा सुरेख चेंडू आहे. या चेंडूवर देखील फार धाव मिळत नाही आहे. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी. 56 दुसरी धाव पूर्ण करतोय संकेत. 2 धावा तुषारच्या खात्यामध्ये 2 धावा. सद्गुरु इलेव्हन आवाशीच्या खात्यामध्ये धावसंख्या जर आता पाहिली तर तिसरं षटक सुरू असताना 39 धावा या धापालका जमायत. एका गड्याच्या मूव बदल्यात अर्थात हनीप त्या ठिकाणी बाद झालाय आणि एका धावा गडीच्या मोबदल्या 39 धावा. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा 12 करेल तो अभिषेक. राऊंड विकेट 12 करतोय. ओ हो गॉन संकेत गॉन. सलाबीची जोडी मैदानाच्या बाहेर. थँक्यू. षटक क्रमांक 14 करण घेऊन येतोय. स्ट्राईक करेल संकेत कडू. नॉ स्ट्रगेडला मुदत सर. करण ज्याच्या हातामध्ये चेंडू आहे तो अर्थातच राईट राऊंड विकेट पारा करतोय आणि या ठिकाणी खराब चेंडू फेकला आणि पुरेपूर फायदा उठवलाय तो फलंदाज संकेत कडूने. अर्थातच पंचनऊ घोषित करताय. चेडू शिवारेच्या बाहेर जातोय. एकोड्या 5 धावांचा बोनस बहाल केला तो गोलंदाज करणने आणि येणारा चेंडू देखील फ्री हिटचा बोका मिळेल संकेत कडूसारख्या फलंदाजाला आणि तो निश्चित त्याचा फायदा उठवणार यात कुठलीही शक्यता नाही आहे. कारण तो एक आक्रमक असा फलंदाज ज्याने मागील
सामन्यामध्ये धुव्वाधार फलंदाजी केली, तो फलंदाज स्ट्राईकला आहे आणि अर्थातच सुनगाव संघाकडून या ठिकाणी या षटकामध्ये मात्र खराब कामगिरी. पहिल्या चेंडूवर 5 धावांचा बोनस हा बहाल केला जातोय. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट टॉप राऊंड विकेट, हा मात्र सुरेख चेंडू होता. टप्पा चुक आहे, थोडीशी लाईन चुकते आणि आता या चेंडूवर देखील आपल्याला रोखता आलं असतं संकेतला, परंतु संकेतने मात्र चतुराईने 2 धावा पूर्ण केल्या आणि 2 धावेनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 46 धावा. शेवटचा अंतिम षटक, 4th षटक सुरू आहे. सद्गुरू 11 आवाशी विरुद्ध सोनगाव 11च्या दरम्यानचा मॅच आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा राईट ऑफ राऊंड विकेट, हा पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतोय, परंतु इथे मात्र चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर. 4 धावा. Thank you. अतिशय खराब क्षेत्ररक्षण आहे. धाव घ्यायचे संकेत कडूला. अर्थातच यामध्ये संकेत कडू हा धावबाद होतोय, धावबा चरपाने बाद होतोय. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या 51 धावा या धावफलकावर जमा होत आहेत. शेवटचा षटक सुरू आहे. संकेत कडू बाद झाल्यानंतर अर्थातच डेव्हिड फलंदाज मैदानाच्या दिशेने जातोय. दीपक याला संधी मिळते. शेवटचा षटक सुरू आहे. 51 धावा धावफलकावर जमा आहेत. शेवटचा षटक सुरू आहे. 12 करतोय करण, स्ट्राईक करेल मुदत सर नॉर्थ स्ट्राईकडला दीपक आणि अर्थातच संकेत कडू या ठिकाणी बाद होऊन तंबूचा रस्ता पकडतोय. 10-5 रुपये दरम्यानचा पुढचा चेंडू, हो मुदत सरने चेंडू अटवला, चेंडू शिमारेच्या बाहेर. 4 धावा. थँक्यू डीजे. या षटकातील 19 चेंडू फेकले गेलेत, 4 चेंडू फेकले गेलेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि तो अर्थातच फेकावा लागेल तो करणला. शेवटचा षटक सुरू आहे. स्ट्राईकला आहे मुदत सर नॉर्थ स्ट्राईकला दीपक आणि 12 करेल करण. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा धावायला सुरुवात केली राईट टर्म राऊंड विकेट आणि या चेंडूवर देखील निर्धाव चेंडू फेकला करणे. धावसंख्येमध्ये बदल नाही, धावसंख्या तिथेच थांबले. धावसंख्या आहे ती अर्थातच 55 धावा. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा 12 करेल करण. या षटकातील हा शेवटचा चेंडू करतचा मुदत सरसाठी, ज्याने ऑन साईडला चेंडू तटवला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे. चेंडू अडवतोय आणि अर्थातच या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जो यशस्वी होतोय. 2 धावा या चेंडूवर पूर्ण केले जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या 57 धावा. विजयासाठी 58 धावांचं उद्दिष्ट आहे सोनगाव 11 संघासमोर. कबाउट डीजे.
थँक्यू थँक्यू डिझे. आपण पाहतोय आवाशे चषक 2020 हा रणसंग्राम, आणि या रणसंग्रामाचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसामधला त्यात महत्वाचा मॅच, आजच्या दिवसातला शेवटचा मॅच मैदानामध्ये सुरू आहे. सद्गुरू 11 आवाशी विरुद्ध सोनगाव 11 यांच्या दरम्यानचा मॅच आहे. आवाशी संघाने एकूण धावा जमा केल्यात, त्या 57 विजयासाठी 58 धावांचं उद्दिष्ट आहे. आणि उद्दिष्ट घेऊन सलामीची जोडी मैदानाकडे चालले, ज्यामध्ये आपण सलामीवर पाहतोय. बॅट्समन अतुल आणि सिद्धांत ही डावाला सुरुवात करणारी जोडी मैदानामध्ये दाखल होते. 58 धावांचं उद्दिष्ट आहे. आवाशी 11 म्हणजे सद्गुरू 11 या संघाकडे तगडी गोलंदाजी देखील आहे. सागर कांबळे आहे, संकेत शिंदे, आणि अर्थात आता पहिलं षटक दिलं जात आहे सागर कांबळेला, ज्या सागर कांबळेचं पूर्ण विश्वामध्ये टेनिस विश्वामध्ये ज्याचं नाव आहे. एस पी दाबदरकडून खेळणारा हा खेळाडू आहे, मॅन फ्रॉम लांजे, कोकणचा सुपुत्र, आणि तो आता या ठिकाणी पाहायला मिळतोय. आज सद्गुरू 11 आवाशी संघाकडून खेळतोय, स्टार खेळाडू आहे, टेनिस जगतातला हा सितारा आपल्या या ठिकाणी पाहायला मिळतोय. चला डावाला सुरुवात होते. 58 धावांचा उद्दिष्ट आहे. सागर कांबळीच्या हातामध्ये चेंडू आहे, जी जादुई गोलंदाजी त्याने पूर्ण विश्वामध्ये केले तो गोलंदाज. हो हो, सुरेख चेंडू आहे. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू यष्टरक्षक बुदत्सरच्या ग्लोजमध्ये संख्येमध्ये बदलले. या धावसंख्या अजूनही सुरू झालेली आहे. खातं झिरो बॅलन्स खातं आहे. सागर कांबळी पुन्हा एकदा बारा करेल. फलंदाज अतुल, नॉस टॅगेटला सिद्धांत, दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आहे. मी म्हणते की जादूई गोलंदाजी आहे, उगाच नाव नाही आहे. सागर कांबळी हा मोठा सितारा आहे या टेनिस विश्वातला, आज या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतोय तो सद्गुरू आवाशी संघाकडून. दरम्यानचा हा चेंडू मात्र सुरेख पद्धतीने बिरकावला आहे फलंदाज अतुलने. त्याच्यावर एक धाव पळू पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, तो यशस्वी होतोय. दोन धावा तिसऱ्या चेंडूवर येत आहेत, त्या अतुलच्या नावावर. दोन धावा सोनगाव 11 खात्यामध्ये जमा होत आहेत. दोन धाब्याने सोनगाव संघाचा देखील खातं उघडलं जात आहे. अतुलकडून दोन धावा. पुन्हा एकदा सागर कांबळी बारा करेल. मॉन्टी यांच्या डाब्या बाजूने राईट अप ओव्हर द विकेट बारा या षटकातला पुढचा चेंडू. हो हो, ब्लॉकमधला चेंडू सुरेख पद्धतीने सन्मान केला आहे, आदर केला आहे तो फलंदाजाने. आणि अर्थात याच्यावर स्वतः गोलंदाज सागर जातोय. तत्पूर्वी दोन धावा या पळून पूर्ण केल्या अतुलने. दोन धाव्यांनी धावसंख्या 4 टप्पा पार करते. एकूण विजयाचं लक्ष 58 धावा 4 षटकांमध्ये. पहिलं षटक सागर कांबळीकडून, आणि अर्थात त्यानंतर संकेत आहे. अशा प्रकारचे सुरेख गोलंदाजी असणारा संघ आहे. हनीफ आहे, ज्यामध्ये मुदतसर, तुषार आहे, संकेत कडू आहे. अशा प्रकारची मोठी खेळी करण्याची क्षमता असणारे खेळाडू. दरम्यानचा चेंडू पहा पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरेख गोलंदाजी मोठमोठ्या खेळाडूंसमोर खेळणारा हा गोलंदाज आहे, स्टार खेळाडू सागर कांबळी. पुन्हा एकदा बारा करेल नवदीत फलंदाजसाठी. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा भिरकावला, अतिशय सुरेख पद्धती कनेक्ट केला आहे, आणि त्यामध्ये संकेत कडू त्याचा झेल पकडतोय. अशा प्रकारे पहिलं यश या ठिकाणी सद्गुरू 11 आवाज. थँक्यू थँक्यू डिझे. दरम्यान या स्पर्धेनिमित्त आपण या ठिकाणी पाहतोय सचिन अप्पा यांचं देखील आगमन झालंय. सचिनजी आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर त्याचबरोबर भूषणजी काते यांचं देखील आगमन झालंय. सर आपलं देखील खूप खूप स्वागत आहे. त्याचबरोबर कदम भाऊजी यांचं नेहमीच सहकार्य असतं, त्यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील खूप खूप स्वागत आहे, कारण आपला आवाज आम्ही पुढे नेण्याचं काम करत असतो. सचिनजी अप्पा यांचं देखील खूप, अभिजित अंबरे यांचं देखील खूप खूप स्वागत आहे. तर मॅचकडे जाऊया. अत्यंत महत्त्वपूर्ण मॅच आजच्या दिवसातला, दुसरा मॅच या ठिकाणी सुरू आहे. दुसरं षटक. हो, बाहेरचा चेंडू पंचाने हात पहिला सांगितलं, खराब चेंडू आहे, स्फेअर चेंडू आहे. बाबू ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलं, षटक क्रमांक दुसरा सुरू आहे. आणि अर्थातच त्याला सामोरं जातोय फलंदाज रणधीर. त्यापैकी हा चेंडू पुढे हलक्या बॅट खेळ आहे, आणि अर्थात तिथे क्षेत्ररक्षक सागर येतोय आणि चेंडू अडवतोय. तत्पूर्वी दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत, दोन धावा या दिल्या जात आहेत, बहाल केल्या जात आहेत. दीपक येतोय, दीपक चेंडूची फेक करतोय. तत्पूर्वी दोन धावा, दोन धावेनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या हळूहळू पुढे जाते. 7 धावा. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाबू. सुरेख पद्धती खेळा ऑन साईडला लॉगॉच्या पट्ट्यामध्ये, त्या ठिकाणी संकेत शिंदे उभा आहे. चेंडू अडवतोय, फेक करतोय, आणि तत्पूर्वी पुन्हा एकदा दोन धावा या बहाल केल्या जात आहेत. दोन धावा, दोन धाबे, धावसंख्या 9 धावा. विजयासाठी 58 धावांचं उद्दिष्ट आहे सोनगाव 11 या संघासमोर.
दरब्याचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत आहे. निर्धाव चेंडू एस्टेच्या मागे, इष्टरक्षक मुदत्सर उभा आहे पण अशा तऱ्हे निर्धाव चेंडू पुनश्चदा पाहायला मिळतोय. सद्गुरु इलेव्हन आणि सोनका विलय दरम्यानची लढत, आजच्या दिवसातली दुसऱ्या दिवसातली ही शेवटची लढत या निमित्ताने आपण पाहतोय. आणि अर्थातच या ठिकाणी पाहतोय आज सकाळपासून आयोजन समितीचे प्रमुख ज्यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा या ठिकाणी पार पाडते ते अर्थातच सतीश भाऊ हे देखील उपस्थित आहेत. आज सकाळपासून ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील खूप खूप कौतुक करावं लागेल कारण अशा प्रकारचं आयोजन आणि नियोजन हे एक तगडं नियोजन या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते. यूट्यूबच्या माध्यमातून ही जगभरामध्ये प्रसिद्ध होत असणारी स्पर्धा आहे. स्वेअर चेंडू आहे, अतिरिक्त चेंडू आणि अर्थातच अतिरिक्त धावसंख्या जर पाहिली तर 11 पोहोचते. दुसरं षटक सुरू आहे, बाबू बारा करतोय सद्गुरु इलेव्हन आवाशी संघाकडून. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाबू, हो हो फुल टॉस मध्ये चेंडू आहे, फलंदाजाने बिरकवला आहे, तिथे दीपक येतोय आणि तत्पूर्वी चेंडू जातोय मध्ये आणि अशा तऱ्हे फलंदाज बाद होतोय. धावसंख्येमध्ये बदलले, धावसंख्या तिथेच थांबले 11. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज 4 क्रमांकावर करंट मैदानामध्ये. दरम्यानचा पुढचा चेंडू बापू सुर्वे, अतिशय सुरेक चेंडू आहे, सुरेख पद्धतीने खेळलाय. तत्पूर्वी एक धाव पळू पूर्ण केली, संकेत शिंदे त्या ठिकाणी येतोय, चेंडू अडवतोय आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ज्यामध्ये फलंदाजाला करंटला बाद होऊन माघारी परतावं लागेल. अशा प्रकारे खराब फलंदाजी. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकामध्ये धावसंख्या झाली 11-12. अर्थात पहिलं षटक सागरने टाकलं, सागर कांबळेने, त्यानंतर बाबू आणि आता तिसरं षटक घेऊन येतोय तो, अर्थातच संकेत शिंदे हा 12 करेल तिसरं षटक. सुनका इलेव्हन वर्सेस सद्गुरु इलेव्हन आवाश यांच्या दरम्यानचा महत्वपूर्ण मॅच या ठिकाणी सुरू आहे. सद्गुरु इलेव्हन आवाशी विरुद्ध सोनकावेच्या दरम्यानचा मॅच षटक क्रमांक 3 सुरू होतोय. संकेत सागर अबरे दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा 12 करेल संकेत. अकोटप्याचा चेंडू उसळी घेणारा चेंडू आहे आणि अर्थात स्वेअर चेंडू आहे. रणधीर जो सलामीच्या रूपाने मैदानामध्ये आलाय. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा 12 करण्यास सज्ज होतोय संकेत शिंदे. एक अतिशय वेगवान गोलंदाजी असणारा संकेत शिंदे, पंच मॉन्टेच्या डाव्या बाजूने राईट अबोवर द विकेट. रणधीर अहो सुरेख चेंडू, अतिशय सुरेख चेंडू आहे आणि हलक्या बॅटने खेळला, ढकलण्याचं काम केलं आहे ते फलंदाज रणधीरने. झपकन संतोष दीपक त्या ठिकाणी येतोय पहा. दीपकने चेंडू अडवला, फेक केली, तत्पूर्वी 2 धावा मात्र पूर्ण केल्या, परंतु 2 धावांनी काम चालणार नाही आहे. 58 धावांचं उद्दिष्ट आहे आणि हे उद्दिष्ट असताना खराब फलंदाजी या ठिकाणी सुरू आहे. 14 धावा धावपाल कॉचअप आहेत. षटक जर पाहिलं तर तिसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. संकेत शिंदे मारा करतोय, तिसरं षटक संकेत घेऊन आलाय सद्गुरु इलेव्हन आवाशी संघाकडून. रद्दीर त्याला साबार जाईल. दरम्यानचा हा चेंडू सुरेख चेंडू आहे आणि अर्थात बॅटची कट घेऊन चेंडू फाईन लेगच्या आसपास जातोय. हानिप त्या ठिकाणी धीम्या पावलाने चेंडूपर्यंत पोहोचतोय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एकूण 2 धावा ह्या फलंदाजाने पूर्ण केल्या. 2 धाव्यांनी धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्येमध्ये फार बदल होत नाही आहे. धावसंख्या 16 धावा. तिसरं षटक सुरू आहे. तिसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकले गेलेत, अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तो अर्थात सोनगाव इलेव्हन संघासाठी प्रॅक्टिस असणार आहे कारण मोठ्या संघासमोर खेळताना एक अनुभव फार महत्त्वाचा असतो आणि मिळणारा आनंद हा देखील फार मोठा असतो कारण मोठ्या सितारांसमोर आपल्याला खेळण्याची संधी मिळाली. सागर कांबळीसारखी गोलंदाजीसमोर आपल्याला खेळण्याची संधी मिळाली. आपण धावा किती केल्या ह्यापेक्षा आपण खेळलो हे फार मोठा अनुभव असतो नवोदित खेळाडूंसाठी आणि तो निश्चित या ठिकाणी मिळतोय तो सोनगाव इलेव्हन संघाला. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो संकेत आणि त्याला समोर जाईल तो नवीन फलंदाज प्रणित. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा डाव्यास्टच्या बाहेरून जाणारा चेंडू. डाव्यास्टच्या बाहेरून जाणारा चेंडू तो अर्थातच सर या चेंडूवरचा निर्णय कळवा. या चेंडूवर
दरम्यान पुन्हा एकदा 12 करण्यास सज्ज होईल संकेत राईट अप ओव्हर द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू तटवायचा आहे चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाहीये. खराब फलंदाजी, त्याचं कारण जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आहे सागर कांबळे. संकेत शिंदे, सागर कांबळे विरुद्ध सागर कांबळे असेल संकेत शिंदे, अशी तगडी गोलंदाजी आहे आणि अशा गोलंदाजांसमोर फलंदाजी करणं फार सोपं काम नाही आहे. अतिशय वेगाने चेंडू निघून जातोय स्ट्रक्षक मुदत्सरच्या ग्लोव्समध्ये. निर्धाव चेंडू, षटक क्रमांक 3 समाप्त झाले, 6 चेंडूंचा खेळ बाकी, शेवटचं षटक कोण फेकतं हे देखील पाहणं फार महत्त्वाचं आहे. सद्गुरू 11 आवाशी संघाकडून शेवटचं षटक आणि आतापर्यंत पाहिलं तर 18 धावा धापलकावर जमा आहेत. शेवटचं षटक कदाचित हानिफ फेकेल आणि कदाचित त्याची तयारी देखील सुरू झाली. हानिफ फेकतोय, तुषार फेकतोय आणि या ठिकाणी पाहिलं तर बघा षटक फेकण्यासाठी मारामारी सुरू आहे. तुषारने चेंडू हातामध्ये घेतला होता आणि अर्थात तो आता हानिफ स्वीकारतोय. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे, विजयाचं लक्ष फार मोठं आहे. 18 धावा धापलका जमा आहेत, अजूनही 40 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि 40 धावा. सहा चेडू 40 धावांची गरज आहे. पहिला चेडू अतिशय स्लोरवर चेडू फेकला आहे, पंचाने हात फैलावून सांगितले खराब चेडू. अजूनही 6 चेडू आणि 39 धावांची गरज आहे. यामध्ये काय होतं आपण ऐकणार आहोत, ऐकणार आहोत माझे साथी कॉमेंटेटर मराठीचे बंटी चव्हाण. नमस्कार. निश्चितच 6 चेडू आणि 39 धावांचं लक्ष असताना पहिला चेडू स्क्वेअर चेडू फेकला होता, एक धाव मात्र दिली. दरम्यान आपण जर पाहिलं तर एक मोठा लक्ष या ठिकाणी अवश्य नाही या संघाने दरम्यान मैदानावरती उभं केलं होतं. आणि पाठलाग करत असताना सोनगाव संघांना कुठेतरी फलंदाजांना अडचणीचा भाग या ठिकाणी फलंदाजांकडून पाहायला मिळतोय. दरम्यान पाहिलं तर सुरेख गोलंदाजी ज्या पद्धतीने फलंदाजी अवाशी संघाने केली होती त्याच पद्धतीने गोलंदाजीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणसुद्धा त्याच ताकदीचं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करतोय, हलका चेंडू फेकतोय फलंदाजाला समजत नाही, चेंडू जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धाव चेंडूची या ठिकाणी सक्त होते. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा फेकणार फलंदाज तयार आहे. या ठिकाणी मोठे फटके या सामन्यामध्ये आपल्याला सोनगाव संघाकडून पाहायला मिळाले नाही आहेत. सुरेख क्षेत्ररक्षण आणि सुंदर गोलंदाजी या सामन्यामध्ये अवाशी संघाकडून पाहायला मिळाली. सद्गुरू अवाशी संघाकडून आपल्याला या सामन्यामध्ये फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण गोलंदाजी हे पाहायला मिळालं. निश्चितच क्रिकेटमध्ये हे असणं फार महत्त्वाचं आहे. आपलं गेम प्लॅनिंग काय असणार आहे हे फार महत्त्वाचं आहे आणि ते निश्चितच अवाशी सद्गुरू अवाशी या संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान या ठिकाणी जवळजवळ सोनगाव संघाने हा सामना सोडला असं जाहीर होते, कारण गोलंदाज गोलंदाजी करतोय फलंदाजाला चेंडू कळत नाही आहे, चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात आहे, यष्टीरक्षक कोणती चूक करत नाही आहे. हा चेंडू हवेमध्ये मारतोय. दरम्यान या ठिकाणी सद्गुरू अवाशी हा संघ विजय होतोय. निश्चितच या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर एकतर्फी विजय पाहायला मिळाला. सद्गुरू अवाशी 11 पॅकर्स गौरव आंबरे खुश दिसत आहेत, कारण एकतर्फी मॅच झाला. 58 धावांचं उद्दिष्ट पाठलाग करत असताना सोनगाव बीचा संघ अपयशी ठरला. त्याचं कारण नवोदित खेळाडू होते, समोरचं तगडं आव्हान होतं आणि ह्या तगड्या आव्हानासमोर तग धरणं तेवढं सोपं काम